उद्धव ठाकरे यांना एक विनंती आहे की अजित पवार यांच्या पक्षावर आणि पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांवर जर तुमचे वक्ते बोलण्याचा प्रयत्न करीत असतील तर आम्ही सुद्धा तितक्याच ताकदीने बोलू, त्याचे परिणाम काहीही झाले तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही। म्हणून आमची विनंती आहे, कृपया अशा लोकांना आवरा, कारण तोंड आम्हाला पण आहे। आम्ही तुमचा आदर करतो, बाळासाहेब ठाकरे यांचा आदर करतो, तसेच तुमच्या पक्षाचा आदर करतो, पण जर अशा लोकांमुळे पक्ष जर बदनाम होत असेल तर कृपया उद्धवजी आपण आपल्या वाचाळ प्रवक्त्यांना आवरा। हे विनंती करणारे ट्विट अमोल मिटकरे यांनी केले। मी उद्धवजी आणि आदित्यजींना नम्रतापूर्वक विनंती केलेली आहे की उद्धवजी आम्ही तुमच्या पक्षचिन्हाचा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रचंड प्रचंड आदर करणारी लोक आहोत, सन्मान करणारी लोक आहोत। मात्र आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुम्हाला वेळोवेळी संकटाच्या काळात भरपूर साथ दिलेली आहे। अगदी उद्धवजींना वर्षा बंगला सोडून जायला जेव्हा भाग पाडलं त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष सुद्धा त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा होता। आता महाविकास आघाडीची एकजूट झालेली आहे आणि परत जर कोणी सभा घेऊन व्हिडिओ दाखवून पहाटेच्या शपथविधी व्हिडिओ दाखवून दादा हो करत असेल किंवा मग नंतर डीएनए तपासा कोण मोठा भाऊ आहे असं जर राऊत साहेब म्हणत असतील तर मला असं वाटतं की शेवटी त्यांना बंधनं नसतील तर मग आम्हालाही बंधनं नसावेत। आमच्या पक्षाबद्दल, आमच्या पक्षाच्या वरिष्ठांबद्दल, अजित दादा असतील, जयंत पाटील साहेब असतील किंवा आणखी कोणाबद्दल जर तुम्ही बोलत असाल, शेवटी अजितदादाबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर आम्ही कसं शांत राहणार। त्याच्यामुळे मी विनंती करतो उद्धवजींना की आपण आपल्या वाचाळ प्रवक्त्यांना आवरा, नाहीतर आम्हाला पण बोलता येतं, पण आम्हाला पक्षाच्या मर्यादा आहेत, त्यामुळे विनंती करणारं माझं ट्विट आहे।